आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. पंढरपूर तालुक्यातील भाळवणे येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्रात डॉक्टर विलास जाधव हे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेली अनेक दिवसापासून रुग्ण या अधिकाऱ्यांची बदली होण्याकरिता प्रयत्न करीत आहेत, पण वरिष्ठ अधिकारी देवाणघेवाण करीत असल्यामुळे याकडे कोणीही लक्ष देत नाही अशी चर्चा रुग्ण करीत आहेत. या डॉक्टरने दवाखान्याच्या समोरील सौर ऊर्जाचा खांब काढून गेट जवळ दवाखान्याचा बोर्ड लावला आहे, तसेच रुग्णांना बसण्यासाठी ठेवलेले सिमेंटचे बेंच मोडून टाकले आहे. सौर ऊर्जाच्या खांबावरील बॅटऱ्याही चोरून नेले आहेत. दवाखान्याच्या आतील भागातही सौर ऊर्जा खांब आहे, पण त्या खांबाजवळच झाड असल्यामुळे दिवा आहे की नाही समजत नाही, तर परिसरातील बाहेरचे दिवे दिवसाही लागलेले आहेत. याबाबत डॉक्टर विलास जाधव म्हणाले, सौर ऊर्जेचा खांब लहान मुलांच्या डोक्यात पडेल म्हणून काढला व त्यावर दवाखान्याचा बोर्ड लावला. हे 2000 रुपयांचे काम मी 700 रुपयात केले, सरकारचे पैसे वाचवले. रुग्णांची सेवा करण्यासाठी मी माझ्याकडील स्वतःचे पैसे वापरतो, जवळपास 40,000 रुपये आहेत. गाडीच्या डिझेलचे पैसे मी देतो. होत होता असं मला वाटलं, मग ते कुठेतरी पडण्यापेक्षा त्याचा मी शासकीय ह्याच्यासाठी वापर केलाय. एसीचा बोर्डला तोडफोड केली नाही तुम्ही? नाही नाही, पूर्णपणे पीएससी मध्ये आत लावलेले होते, परंतु मी तिथे जॉईन व्हायच्या अगोदर पासून त्याच्या बॅटऱ्या तिथे नव्हत्या त्याच्या, आणि हे डिले झाले होते मुलांच्या अंगावर पडेल ह्या अनुषंगाने मी त्याचा बोर्ड लावण्यासाठी वापर केलेला आहे. रुग्ण श्रीराम लिंगे म्हणाले, रुग्णांना टेबलवर तपासणे गरजेचे असताना डॉक्टर रुग्णांना उभे करूनच तपासतात. श्रीराम क्षेत्राम लिंगे. आणि कसं आहे महत्वाचं पाहिजे म्हणजे काय, डॉक्टर लोक त्या खुर्चीवर उठत नाही, ते पेशंटला तपसायच कसं असतं की उठून बाबा ते टेबल कसाठी आहे, त्याला चेक केलं करणं, चांगलं व्यवस्थित बघणं की काम त्यांचं आहे, पण ती काय स्वतः काय बघत नाही, ते खुर्चीवरून काय उठत नाही, लगेच नुसतं लिहून देते ती चिठ्ठी आणि की गोळ्या काय. इंजेक्शन व गोळ्या बाहेरील आणण्यास सांगतात. दवाखान्यात कोठेही स्वच्छता नाही. वॉशिंग मशीन बाथरूम मध्ये ठेवलेले आहे, त्याचा वापर केला जात नाही. लाईट नाही, त्यामुळे बल्ब पंखे ट्यूब फ्रीज असून बंदच असतात. ट्रीटमेंट करा 10 दिवस, गोळ्या ट्रीटमेंट केलं तुम्हाला बरं वाटते. मी 4 वाजता परत माघार आलो, म्हणजे इंजेक्शन करा, केस पेपर माघार घेतला, इंजेक्शन परत केले मी तांडल्यावर केले, आधी केलं नाही, कुठल्याच पेशंट इंजेक्शन करत नाही. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी बोधले यांच्याशी संपर्क केल्यास दुपारी भेट देणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्या वाघमोडे म्हणाल्या, निवेदन तयार करून द्या, मी पुढील कारवाई करते. यावेळी ग्रामस्थांनी निवेदन तयार केले व डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या निवेदनावर दीपक गवळी, नवनाथ शिंदे, गोरख लिंगे, लुकमान इनामदार, नवाज सय्यद, पप्पू बाबर आदींच्या सह्या आहेत. पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे प्रयत्न करीत आहेत. प्रशांत माळवदे, वृत्तदर्पण न्यूज, भाळवणी.